हॅलो. हा ग, येतोय आवाज, बोल ना तू. हा अगं, काही नाही, काडके तोडत बसली आहे. ते सासू बी घरच्याला नाही आहे, सासरा बी गेलाय सकाळपासून शेतात, आणि नवरा बी गेलाय. काय आज सुट्टी तरी जाऊन बसलाय, काय करावं आता, जरा घरामध्ये आराम नाही करत. हा, तेच चुलीसाठीच काडके तोडू राहिली आहे, त्याचाच आवाज येतोय तुला. हा नाही गं बाई, काय सांगू, दिवसभर इतके काम राहतं, त्या माझ्या सासूला काही काम नाही, दिवसभर माझ्या मागेच लागेल राहते ती. हे झालं नाही, ते झालं नाही, आणि असं केलं नाही, आता एवढं काम करी ती, तरी तिथं चालूच राहतं दिवसभर. तर काय सांगू तुला बाई, झाली मला बाई, तरी कंटाळ घराने करून झाली बाई. हाली हाली झाले का, घराने करून झाले का, म्हणले तुझ्या आईला सांगितलं का, माई सासू अशी माई सासू तशी चालूच राहत ना, कसं करावं काय करावं काही समजतच नाही. जरा मी बाहेर जाऊ नये का, मी बाहेर गेले का फोन घेतला का चालूच, बाहेर गेले का फोन घेतला का चालूच. हा, सारखे त्या फोन मध्ये बोट, सारखे त्या फोन मध्ये बोट. हा, सासरा सकाळचा वावरात जायले आहे का स्वयंपाक झाला, नवरा कांद्याची गाडी घेऊन गेलाय. हा, आहे का तुला काही केलं का जेवण केलं त्यांचं? अव ते काडकेस तोडत होती जेवण बनवायला, ते चूल पेटवायला. हे बघा, काडकेस तोडती, काडके तोडतीये, पण मग त्यांना जेवण द्यायचं का आता? म्हणून ते ना मी लागेच बरोबरच्या सुना पाय. अगं भाऊ बन की पाय, आपली कशी आहे, कामानं काही होत नाही. अगं दफा दफा काम करावा, हा जेवण करावा, अजून 10 वाजले 11 वाजले अजून माणसांना जेवण नाही, त्यांनी जेवायचं का वा? अव एक आहे काडके घेत, त्यांनी लगेच बनवते की लगेच बनवशील, जाशील का वा त्यांना 12-1 वाजेल जेवायला? हा तर 12-1 तर वाजेलच ना. मग आता मग तुझ्या काय म्हणली तुला? अहो काहीच नाही हो, मी चांगलं बोलत होते, चांगलं बोलते करत तुमचे. असं का, चांगलं बोलत होती? हा मला माहिती, तू चांगलंच बोलती ते मला माहिती आहे, गरण करीतच नाही तू. मी नव्हतीच करत गाराने, अहो माझी सासूली चांगली असं सांगत होते. सांगत होती का? ते मग तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं, असं सांगत होते माझ्या आईला. असं का? हा, की माझ्या सासू सगळं करून घेते, पोरीला बी सांभाळते, शेतात बी जाते, असं सांगत होती. सगळं घर मला, मग माझंच ऐकण्यात चूक झाली बा. हा, मी तेच सांगत होते, मला फक्त घरातलंच करावं लागत, धुणे भांडे, बाकी काही नाही, तुम्ही सगळं करून घेता, येत सांगत होते मी. असं का? मग आता जेवण कवा करायचं त्यांना, डबे कवा द्यायचे? आता जाते ना, देते ना डबे लगेच लगेच. हा, हे एवढं काडक्या तोडून घेते, हा चुली पेटवते, हा आणि लगेच करते. हा, मग आवर आवर पटवार पटापटा हे पटापटा करते. हा, 5 वर्ष झाले लग्न करून, तुला अजून काही जमत नाही, अजून कवर तुला शिकवा, कवर सांगावा. हा, एवढं एवढं काही तुला करता येत नाही पटापटा? हा अहो आई, माझ्या माझ्या वडिलांच्या घरात नव्हतं वा असं काही, चूल बिल गॅस होता डायरेक्ट. गॅस होता पण काय टायमाला, गॅस नसल्यावर करून घ्यायला लागत. आता ते मला एवढं नाही जमत, मी काय करू त्याला, काय करू, या बरोबरच्या जावा कशा वागा त्या कशा नाही, या बरोबरच्या आपले भाऊ बंधाच्या सुना किती काम करत्या, एका चढी एक एका चढी एक, पण तू भेटली बाई मला अशी आईन दी तर माच मरून पाणी होऊन राहिलं सगळं. अव पण अख्ख्या घरामध्ये मॅच देखणी ना कोणी? हा देखणी आहे बाई, देखणी लय देखणी आहे, देखणी म्हणून काम करायचं नाही का? अव सोनं कसं देखणंच असतं, सोन्याला थोडी काय करावं लागतं. तुझ्यापेक्षा बाया इतक्या देखण्या राहत्या, पण अशा काम करून दाखवत्या का? फार बिकम होईल बाया इतक्या शेतात काम करत्या, तर काय सांगू तुला? हा आई तुम्ही चिडू नका ना. नाही ना चिडत नाही, मी तुला सांगते अजून तू सुधरायची कवा, किती दिवस झाले लगेच सुधरते केम्या, कशाला एवढं गागू राहिलंय, सारं गाव जमावून जाईल एवढं गागत तुम्ही. हा एवढं गागत तुम्ही काय? मग बघा ते आले बी लगेच तमाशे बघायला सासू सुनेचे. हा ना, मग बघा ते म्हणूनच म्हणते तो आई बेदाराशी रिजदार हवा, नीट वागावा, नीट काम करावा. हा आता एवढं तर नीट करते ना, आता जेवण बनवायला 1 तास उशीर झाला, त्यात काय झालं? त्यात पण ते माणसं काम करून करून तिकडे थकले ना फार, त्यांना जेवण नको का? मी लगेच बनवते ना, अर्धा 1 तासात जेवण बनून जाईल. मग आता काय करायचं, उठ मग कर जेवण कर वय सरपण पटकन. हा हे काय काढके तोडती आणि लगेच बनवते, तुम्ही गागू नका फक्त. हा आणि कोणाला काही सांगू बी नका. नाही नाही, मी कोणालाच काही सांगत नाही बाई, मी तर उलटीमध्ये माहिती सुन लय चांगली आहे बाई, लय कामाची आहे बाई, अशीच सांगते मी लोकांना. ऐकलं ना मी त्या दिवशी बोलत होते, माझी सून काहीच काम करत नाही, साधे भांडे बी धुवत नाही, साधे जेवण बी बनवत नाही, कधी मिठात भाजी बनवते का भाजीत मीठ बनवते, असं सांगते. पण मग तू करतेस तसं ना,
आता एवढं सगळं करून सवरून तुम्ही माझ्याबद्दल लोकांना असं बोलता, आता मी काय बोलू बरं तुम्हाला? अहो माझा मोबाईल खाली पडला बाबा. ना मोबाईल नको पडून देऊ बाई तुझ्या. एक सांगू काय, तुम्ही इतकं गागता इतकं गागता ना की माणूस मेंटल होऊन जातो. मेंटल होऊन जातो बरोबर आहे बाई. इतका आवाज आवाजच मात असाय तर करू काय. अहो तुम्ही इतकं गागता की सारं गाव येतात मला रातच्याला देत संध्याकाळच्याला विचारत की तुझी सासू आज कायला गागत होती, आज कायला गागत होती. मग तो काय रोज मी काय सांगू लोकांना की माझी सासू माझ्या कामावरती रोज रोज गागत राहती. मग असं सांगायचं तर म्हणा मला काम येत नाही म्हणून माझी सासू मला बोलवती. मी जर काम नीट केलं तर काला बोलल माझी सासू. घ्या आता मग मी काय असं सांगू का लोकांना? मग सांगायचं ना बाई. अहो सगळं करून सवरून तुम्ही रोज मला एवढं बोलत राहता. अर्ध्या तासात स्वयंपाक करून देता मी सांगितलं तरी तुमचं चालूच आहे. चालूच आहे मग आता काय करायचं? चालूच येत. अग तो सासरा तुला एवढा देवासारखा सासरा झाला कधी शब्दानी बोलत नाही. अन तो सासरा घरात आला जर काही बोलायला का बाई बाई करतो तरी तू उलटून बोलते सासऱ्याला. बरोबरच्या सुना पाय बरं कोणाला फिरून सुद्धा बोलती नाही. किती एकमेकाचं शिस्त पाळी त्या. तसं आहे का आपल्या घरात? सासरा कोण नवरा कोण काय काहीच कळत नाही आपल्याला. तर अहो आई तुम्हीच एवढं बोलता मला की माझं कान पिकून गेले हो ऐकून ऐकून. मग आता तो जर नीट केलं काम धंदा आता काल तो का मी बोलल सांग बरं. मी नीटच तर करते ना. आता या काडके तुटत नाही माझ्याकडून त्याला मी काय करू? आता एवढा वेळ लागू राहिला काडक्या तोडायला म्हणून मी तुम्हाला सांगते की गॅस घरामध्ये लावा. हे काडक्यांचं टेन्शन राहणार नाही. एकच दिवसासाठी गॅस संपलाय नाही तर गॅस आहे ना आपला कायमचा. फक्त आज गॅस संपला. मी तेच म्हणते की तुम्ही लगेच गॅस लावून घ्या म्हणजे मला ना ते मी फुकायला बी गेली ना की सगळं माझ्या डोक्या नाकात जात. नाकात गेलो डोक्यात जात आणि डोक्यात गेल्यावर मग पारा उठून जातो. तुम्ही बोलता परत कटकट करती कटकट करती. हा ना मग तुम्ही आधी काम करा त्या गॅसला नंबर लावा आधी ते गॅस भांगवा. मी पटकन चपाती भाजी करते आणि मी कोणाला काही बोलत नाही. मी वर तोंड करून किंवा उलटून काहीच बोलत नाही. तुम्हाला असं वाटत? असं वाटत सासऱ्याला तू बोलत नाही का उलटून काहीच? बिचारा बिचारा काही सुद्धा बोलत नाही तुला. तो नवरा बिचारा वैतकून गेला तुला सांगून सांगून. मी नसले का तो सांगतो अक्काला अशी बोलू नको आईला तसं बोलू नको. पण तू का ऐकायलाच तयार नाही. मग ते मला समजावून नाही सांगत. समजूनच सांगत. मला मारून 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 सांगत समजूनच सांगतो. म्हणून मी ओरडते त्यांच्यावरती. आवर आता लई झालं. आवर आवर आता पटकन डबा झाला पाहिजे. आवर आवर हो 10 मिनिटात करते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी भाकरी आणि चटणी तुम्हाला करून देते. मग तुम्ही जा वावरामध्ये. मी काय जाणार नाही वावरामध्ये. म्हणजे मी जाऊ का? आता जा ना. आता मी पटकन करते ना. मग परत भांडे घासायचे राहतील. काडके जास्त ने ना एवढ्यावर काय होईल? नाही पेटणार. नाही नाही एवढ्या ने तवा शिकते होईल सगळं. सगळं घेऊन जाऊ. हा जाय घेऊन. बरं.